राज्यपाल महोदयांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही आज भेट घेतली आहे. कोरोनामुळे जे संकट उभं राहिलं आहे त्याचा सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या प्रकारे तो मुकाबला केला पाहिजे, सामना केला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आज देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे पेशंट आणि सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहे आणि याची संख्या रोज वाढते आहे. आणि विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद जे प्रमुख शहर आहे या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव फार वेगानं वाढतो आहे आणि अनेक लोकांना उपचार देखील मिळत नाही आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती देखील दिवसेंदिवस वाईट होते आहे. अजूनही त्यांचा शेतमाल हा घरी पडलेला आहे, तो खरेदी करण्याची कुठली व्यवस्था राज्य सरकारने केली नाही. खरं म्हणजे खरेदीचे सगळे पैसे केंद्र सरकार देतं पण खरेदी राज्य सरकारला करावी लागते, मात्र त्याची व्यवस्था अद्यापपर्यंत झालेली नाही. खरीपाचा नवीन हंगाम आहे, त्याही संदर्भातली कुठली व्यवस्था झालेली नाही. बियाणं कोणाला मिळत नाही, खतं मिळत नाहीत, कर्ज मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आली आहे. यासोबत वेगवेगळे जे घटक आहे, विशेषतः बारा बलुतेदार जे आहेत यांच्यासमोर एक फार मोठं संकट आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्या प्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी देखील पॅकेज दिलं आहे, महाराष्ट्राचं एकमेव सरकार असं आहे की ज्यांनी कुठलंही पॅकेज दिलेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे. विशेषतः बारा बलुतेदारांकरता पॅकेज दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि आमचे आदरणीय शरद पवार साहेब हे माननीय पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहितात आणि मदत करा असं सांगतात. आमची पवार साहेबांना विनंती आहे की एखादं पत्र हे त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांना देखील लिहिलं पाहिजे, कारण राज्य सरकारच्या वतीनं कुठल्याही प्रकारे मदत करण्याचा कुठलाही विचार या ठिकाणी दिसत नाही. मायग्रंट लेबरच्या संदर्भात आपण बघितलं कशा प्रकारे त्यांना कुठली मदत करण्यात आली नाही, केवळ घोषणा होतात 10,000 SP देणार, त्या 10,000 SP कुठेही दिसत नाहीत. आणि मोठ्या प्रमाणात मजुरांना, मायग्रंट लेबरला जो त्रास महाराष्ट्रात सहन करावा लागला तो आपण बघितला. आणि असं होत असताना केवळ यांचे नेते राजकारण करतायत. आपण बघितलं असेल केंद्र सरकारने त्या ठिकाणी सांगितलं आम्ही 80-85% पैसे ट्रेनचे देणार, 15% तिकिटातनं घेणार, जे राज्य सरकारने द्यायची आहे. परंतु त्याही संदर्भात